हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार। तुम्ही बघत आहात आपले शंकरपाळी एकदम मस्त लेअर्स आलेले आहेत। यात नाही आपण दुधाचा वापर केलेला आहे, नाही तुपाचा। खूप साधी सोपी पद्धत आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। शंकरपाळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक पातेली घ्यायची आहे। त्यामध्ये मी टाकून घेणार आहे एक वाटी पिठी साखर। तुम्ही इथे एखाद्या वाटीचं मेजरमेंट सेट करायचं आणि त्यानुसार इकडे इंग्रेडियंट्स यूज करा। तर याच वाटेने आपल्याला सगळे इकडे मेजरमेंट घ्यायची आहे। तर या वाट्याने मी ते एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता याच वाट्याने आपल्याला इकडे पाणी आणि तेलाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। पिठी साखरेचं जे मेजरमेंट आहे गाईस, ते एकदम इकडे मी परफेक्ट घेतलेलं आहे। तुम्हाला जर क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये वाढवू शकता। यामध्ये आता आपण एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्ही इकडे दुधाचा सुद्धा यूज करू शकता। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी तेल। रोजच्या स्वयंपाकामध्ये जे आपण तेल यूज करतो तेच तेल मी इकडे घेतलेलं आहे। ते आपल्याला यामध्ये अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे। आत्ता आपण सगळ्यात आधी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता की साखर जी आहे ती तळाशी पूर्णपणे बसलेली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आत्ता आपण याला गॅसवरती ठेवून घेणार आहोत। गॅसवरती याला ठेवल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम इकडे स्लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी नाही करायची आणि या ज्या मिश्रणाला आपल्याला एकदम एक उकळी काढून घ्यायची आहे एकदम स्लो फ्लेमवरती। सगळ्यात आधी आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जी साखर आहे जी आपण यूज केलेली आहे ती विरघळूनसुद्धा जाईल आणि ती खाली लागून जळणार नाही। तर तुम्ही तर बघत आहात की आपले मिश्रण एकदम एक मस्त उकळी आलेली आहे। तर गॅस मी ते पूर्ण बंद केलेलं आहे। तर हे जे मिश्रण आहे गॅस ते आपल्याला इकडे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे। थंड करण्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच थंड करायचं आहे, फ्रीजचा यूज नाही करायचा आहे। पूर्णपणे थंड असलं पाहिजे, अजिबात कोमटसुद्धा नको आहे आपल्याला। तर हे जे मिश्रण आहे गॅस ते इकडे पूर्णपणे थंड झालेलं आहे। याला मी साधारण 10 ते 15 मिनटं सतत हलवलं होतं आणि रूम टेम्परेचरवरती असंच ठेवून दिलं होतं। तर हे जे मिश्रण एकदम पूर्णपणे थंड आहे, अजिबात हे कोमटसुद्धा नाही आहे। ही महत्त्वाची स्टेप आहे शंकरपाळी परफेक्ट होण्यासाठी। आता यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मैदा। ज्या वाटेने आपण सगळे इंग्रेडियंट्स साखर पाणी ते घेतलं होतं त्याच वाटेने ते मी मैदा घेते आहे। तर सगळ्यात आधी यामध्ये मी 2 वाटी मैदा घेणार आहे। लक्षात ठेवा, मैदा घेताना तुम्हाला हा मैदा इकडे चाळूनच यूज करायचा आहे, न चाळता मैदा आपल्याला इकडे अजिबात वापरायचा नाही आहे। 2 वाटी आता यामध्ये मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। अगदी थोडंसं टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही आहे। मिठाने जी टेस्ट आहे गोडाची ती बॅलन्स राहते, त्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा मळताना लक्षात ठेवायचं आहे गाईस, आतून तो भुसभुशीत नाही राहिला पाहिजे। एकदम आपण गव्हाच्या पिठाची जशी कणिक मळतो पोळ्यासाठी तशाच पद्धतीने हा पिठाचा गोळा आपल्याला हवा आहे। खूप जास्त घट्टसर, खूप जास्त पातळ नको, अगदी मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे। आणि याला मळताना लक्षात ठेवायचं आहे की आतून हा भुसभुशीत नाही राहिला पाहिजे। एकदम असा प्लेन गव्हाच्या पिठासारखा गोळा मळून तयार व्हायला पाहिजे। तर अगदी थोडं यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा मी इकडे मळून घेते आहे। तर तुम्ही तर बघत आहात काही पिठाचा गोळा आपला आधी मळून तयार झालेला आहे, पण इकडे माझं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे मी सगळ्यात आधी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हा जो उरलेला मैदा आहे तो मी इथे साईडला ठेवणार आहे। आता यामध्ये परत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याच्या साहाय्याने परत मी याला इकडे व्यवस्थित मळून घेणार आहे। तर इथे मी याला एकदम परफेक्ट असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघत आहात गाईस, एकदम अशा गव्हाच्या पिठाच्या कणकेसाठी जसं आपण गोळा मळतो तसाच हा गोळा इकडे मळून रेडी झालेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर इथे साधारण मी 4 वाट्या गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। ज्या वाटेने आपण सगळे इंग्रेडियंट्स घेतले त्याच वाटेने मी 4 वाटी ते गव्हाचं पीठ मला लागलेलं आहे। तर आता गोळा आपल्या इकडे रेडी झालेला आहे। आत्ता आपल्याला रेस्टसाठी ठेवायचे, तर यावरती झाकण ठेवू। साधारण 1 तास आपण याला असंच साईडला ठेवून देणार आहोत। इथे आता पूर्णपणे 1 तास झालेला आहे गाईस। तुम्ही बघत आहात आपली पिठाची जी रेस्ट आहे ती पूर्णपणे इथे कम्प्लीट झालेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त वेळेसाठी सुद्धा याला ठेवू शकता। परत एकदा आपल्याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि रेस्ट नंतर तर तुम्ही बघितलं तर एकदम सॉफ्टनेस आपल्या पिठाच्या गोळ्यामध्ये असतो। गव्हाच्या पिठाच्या पोळ्यासाठी जशी आपण मळतो तशीच ही कणिक तयार होते। आता यातला एक छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे पोळी लाटण्यासाठी। तर मी ते पोळपाट घेतलेला आहे। आता पोळपाटावरती पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। तर पोळी लाटण्याआधी महत्त्वाची स्टेप आहे शंकरपाळी बनवण्यासाठी, ती म्हणजे तुम्हाला पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित एकदम मळून घ्यायचं आहे।
ही खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे गाईज. जर तुम्ही याला व्यवस्थित मळलं नाही तर काय होते, पोळी जी आहे ती लाटताना एकदम प्लेन नाही येत, त्यावरती थोडेफार क्रॅक्स वगैरे येतात. तर क्रॅक्स वगैरे नको आहेत आपल्याला, त्यामुळे साधारण 1-10 मिनिटासाठी तुम्हाला याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता पोळीचा जो गोळा आहे तो एकदम असा प्लेन झालेला आहे. आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना ही जी पोळी आहे ती आपल्याला सर्व बाजूने समान लाटायची आहे, कुठे जाड कुठे बारीक अशी नाही ठेवायची, सर्व बाजून ही पोळी समान असली पाहिजे. आणि कणिक मळताना गाईज लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की खूप जास्त त्याला पातळसुद्धा नाही करायची, थोडंसं यामध्ये टाईटनेस असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मळायचं आहे. आणि पोळी जी आहे ती ही जाडच असली पाहिजे. जर तुम्हाला शंकरपाळ्याने एकदम परफेक्ट असे लेअर्स हवे असतील तर पोळी ही जाडसरच ठेवायची आहे. जर तुम्ही पातळ केली तर शंकरपाळ्यांना लेअर्स पडत नाहीत. इतपत मी याची जाडे ठेवलेली आहे. आता शंकरपाळी कट करण्यासाठी इथे मी फिरकीचा चमचा यूज केलेला आहे, तुम्ही इथे चाकूचा सुद्धा यूज करू शकता. तर तुम्ही तर बघताच गाई पिठाचा गोळा आपण पोळी लाटण्याआधी एकदम व्यवस्थित मळला होता, त्यामुळे साईडने क्रॅक्स अजिबात गेलेले नाही आहेत. पण मी इथे पोळी जी आहे ती माझी गोल शेपमध्ये झालेली नाही, त्यामुळे मी याचे कॉर्नर्स इकडे कट करून घेतलेले आहेत. आणि पोळीला आपल्याला एक चौकोनी शेप द्यायचा आहे. आता आपल्याला याची शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तर मी ते चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने शंकरपाळी मी इथे कट करून घेणार आहे. लक्षात ठेवा गाईस, शंकरपाळीची जी पोळी आहे ती तुम्हाला पातळ नको आहे खूप जास्त, थोडीशी आपल्याला याला जाडसरच ठेवायची. म्हणजे शंकरपाळी एकदम बिस्किटासारखी खुसखुशी होत, अगदी तोंडात टाकल्यावरती विरघळतात. तर इथे शंकरपाळी जी आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे, तुम्ही याची जाडी बघू शकता. इतपत मी याची जाडी ठेवली आहे, खूप जास्त पातळही नाही करायचं, खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. तर ही शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व शंकरपाळी मी इकडे लाटून तयार करून घेणार आहे. साखरेचं जे मेजरमेंट आहे गाईज ते इथे मी परफेक्ट घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाढवायचं असेल तुम्ही यामध्ये साखरेचं मेजरमेंट वाढवू शकता. तर शंकरपाळी मी इथे लाटून घेतलेले आहे. आता तळण्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचे, तेल आपल्याला मीडियम गरम असलं पाहिजे, खूप जास्त कडकडीत अजिबात गरम नको आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो फ्लेम असताना यामध्ये आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहेत. आता तुम्ही बघत आहात गाईस, शंकरपाळी टाकल्या मी याला पलटवून घेतले, म्हणजे काय होतं एकमेकाला चिटकत नाही. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, स्लो फ्लेमवरतीच आपल्याला शंकरपाळी तळायची आहेत. एकदम मस्त आपली शंकरपाळी टर्म फुगलेली आहेत, एकदम मस्त याला लेअर्ससुद्धा सुटतात. जर तुम्ही फुल फ्लेमवरती तळली तर आतून ही कच्ची राहतील, त्यामुळे याला स्लो फ्लेमवरतीच आपल्याला तळायचं आहे. तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही तर बघत हलकासा याला बदामी कलर यायला लागलेला आहे गाईस, त्यावेळेसच आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप जास्त लालसर नाही ठेवायचं. शंकरपाळी तेलातून काढल्यानंतरसुद्धा याची तळण्याची प्रोसेस थोड्या वेळासाठी चालू असते, त्यामुळे जर तुम्ही आधीच कढईमध्ये याला लाल करून घेतलं तर नंतर ही आणखीन लाल होतील आणि चवीला अजिबात चांगली लागणार नाही. त्यामुळे हलकासा याला बदामी कलर यायला लागला की तुम्हाला लगेच याला बाहेर काढून घ्यायचं आहे. एकदम मस्त आपली शंकरपाळी इकडे बनून तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने बाकीची सर्व शंकरपाळी मी इकडे तळून तयार करून घेणार आहे. सो गाईज, आपली शंकरपाळी इकडे बनून तयार झालेली तुम्ही बघत आहे. एकदम मस्त आपल्या शंकरपाळ्यांना लेअर्स आले, एकदम मस्त टर्म फुगलेले आहेत, अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत होतात. ही शंकरपाळी मी तुम्हाला इकडे मोडूनसुद्धा दाखवले, एकदम पद्र मी याचे मोकळे करून दाखवलेले. खूप साधी सोपी आणि एकदम भन्नाट होणारी रेसिपी आहे. आणि ही शंकरपाळी बनवल्यानंतर अजिबात तेलगटसुद्धा लागत नाही, यामध्ये आपण नाही तुपाचा वापर केलेला नाही दुधाचा. खूप साधी सोपी रेसिपी आहे. हे रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.